पाऊस कमी होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. अतिवृष्टी होणाऱ्या जिल्ह्यात नंतर निवडणुका घेता येऊ शकतात. स्थानिक स्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार आयोगाने निवडणूक कार्यक्रम ठरवावा असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने आयोगाला नागरी व स्थानिक सल्ल्यांच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश 4 मे रोजी दिले होते.